नमस्कार दोस्तों, अगर आपने अब तक मेरा YouTube चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो कृपया सब्सक्राइब वाले रेड बटन पर क्लिक कीजिए और नए वीडियोस की जानकारी पाने के लिए घंटी वाले यानी बेल वाले आइकॉन पर क्लिक कीजिए, जिससे आपको नए वीडियोस के नोटिफिकेशंस मिलते रहेंगे। धन्यवाद। आज अपन आपले इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील ओढ पृथ्वीची म्हणजे द पूल ऑफ द अर्थ हा 12वा पाठ शिकणार आहोत। या पाठाचा आपण दोन भागात अभ्यास करणार आहोत। गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटेशन। तुम्ही एखादी वस्तू वर फेकली तर ती एका विशिष्ट उंचीपर्यंत जाऊन नंतर खाली परत येते। तुम्हाला सर आयझॅक न्यूटन यांची कथा माहित आहे का? न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसले असताना सफरचंद त्यांच्या अंगावर पडले। ते विचार करू लागले की सफरचंद पृथ्वीकडेच का आकर्षित झाले, चंद्राकडे का झाले नाही? दोन्ही ठिकाणी बल सारखेच आहे का? सर आयझॅक न्यूटन यांनी असे शोधून काढले की पृथ्वी सर्वच वस्तूंना स्वतःच्या केंद्राकडे आकर्षित करते व यालाच त्यांनी पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल असे नाव दिले। मित्रांनो, फक्त पृथ्वीच नाही तर विश्वातील सर्वच वस्तू एकमेकांकडे आकर्षिल्या जातात हे असे महत्वपूर्ण विधान न्यूटनने जगापुढे मांडले। चंद्र पृथ्वीभोवती गोलाकार कक्षेत फिरतो, परंतु चंद्र पृथ्वीवर पडताना दिसत नाही तर तो सरळ रेषेत जाताना दिसतो। ती सरळ रेषा म्हणजेच त्या कक्षेची स्पर्शिका होय। केंद्राकडे आकर्षिला जाणाऱ्या बलास केंद्रकीय बल म्हणजेच सेंट्रीपिटल फोर्स असे म्हणतात। चंद्र पृथ्वीभोवती याच बलामुळे फिरत असतो। सर्व ग्रह केंद्रकीय बलामुळे सूर्याभोवती फिरत असतात। विश्वातील कोणत्याही दोन वस्तूंमध्ये आकर्षण असते असा निष्कर्ष न्यूटनने काढला, यालाच गुरुत्वाकर्षण बल असे नाव त्याने दिले। न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन। विश्वातील कोणत्याही दोन वस्तू कुठेही असल्या तरी त्यांच्यात परस्परांना आकर्षणारे गुरुत्व बल असते। हे बल वस्तूंच्या वस्तुमानाच्या समानुपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते। तुम्ही आकृतीत पाहू शकतात की दोन भरीव गोळे ज्याचं मास म्हणजेच वस्तुमान M1 आणि M2 आहेत एकमेकांना काही बलाने आकर्षित करत आहेत। आपण हे बल अशा खालील प्रकारे लिहू शकतो, ते म्हणजे G m1 m2 upon r square। यातील जी हा स्थिरांक आहे, याला गुरुत्व स्थिरांक असे म्हणतात। याची किंमत अनेक प्रयोगांती 6.67 × 10⁻¹⁰ आणि त्याचे युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर इतके आहे। गुरुत्वाकर्षण नियमाचे महत्व। मित्रांनो, या गुरुत्वाकर्षणाच्या नियमामुळे आपण खालील गोष्टी सहजपणे समजू शकतो। पृथ्वी आपल्यावर प्रयुक्त करत असलेले गुरुत्व बल, चंद्राचे पृथ्वीभोवती फिरणे, ग्रहांचे सूर्याभोवती फिरणे, चंद्र व सूर्यामुळे समुद्रात येणारी भरती व ओहोटी, यात भरती म्हणजे हाय टाइड आणि ओहोटी म्हणजे लो टाइड। आपण आकृतीत पाहू शकतात की हाय टाइड आणि लो टाइड कशा प्रकारे असतात। पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल, यालाच पृथ्वीचे गुरुत्व किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेही म्हणतात। हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया। आपण आता पृथ्वी आणि 60 किलो मनुष्यातील आकर्षण बल काढूया। आपण यात पृथ्वीचे वस्तुमान ज्याला आपण कॅपिटल एम ने दर्शवतो ते 6 × 10⁴ एवढे किलो मानूया। यात न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार एफ जे गुरुत्वाकर्षण बल आहे ते आपण G m1 m2 upon r square असे दर्शवू शकतो। यात M1 60 kg, M2 6 × 10⁴ आणि पृथ्वीची त्रिज्या 6.4 × 10⁶ एवढी मीटर असते। या व्हॅल्यू इथे टाकल्यानंतर आपल्याला दिसून येईल की एफ बरोबर 6.67 × 10⁶ × 60 × 6 × 10⁴ / 6.4 × 10⁶² याचे उत्तर 586 न्यूटन असे येते। हे बल आपण सहज अनुभवू शकतो, यालाच गुरुत्व बल असे म्हणतात। असेच गुरुत्व बल आपण सर्व ग्रहांच्या बाबतीत काढू शकतो। मित्रांनो,
आता आपण एका नवीन संज्ञेचा अभ्यास करणार आहोत. ही संज्ञा म्हणजे पृथ्वीचे गुरुत्व त्वरण, यालाच इंग्लिश मध्ये ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन असे म्हणतात. एखादी वस्तू विशिष्ट उंचीवरून हवेतून खाली सोडली तर ती सरळ खाली येते. खाली येत असताना त्याचा वेग जास्त वाढतो, याचाच अर्थ त्याच्यात त्वरण निर्माण होते, यालाच गुरुत्व त्वरण असे म्हणतात. ते जी या अक्षराने संबोधले जाते. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या. थोर शास्त्रज्ञ गॅलिलिओ याने वेगवेगळ्या वस्तुमानाचे दगड पिसा येथील झुकत्या मनोऱ्यावरून एकाच वेळ सोडले व असा निष्कर्ष काढला की गुरुत्व त्वरण हे वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून नसते. मित्रांनो, आपण न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या नियमानुसार F=ma हे पाहिले आहे. यात m म्हणजे वस्तूचे मास व a म्हणजे वस्तूचे त्वरण म्हणजेच ऍक्सिलरेशन होय. यात F म्हणजे त्या वस्तूवर लागणारा फोर्स किंवा बल असे संबोधले जाते. आपण या पाठात पाहिल्यानुसार न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार गुरुत्वाकर्षण बल हे G m m/r² असे दर्शवले जाते. तेही एक प्रकारचा फोर्स किंवा बल असल्यामुळे आपण ह्या बलांना एकमेकांशी इक्वेट किंवा बरोबर करू शकतो. ते अशा प्रकारे. आता याला पुढे सोडून आपण ए चे उत्तर G m/r² यालाच आपण जी असे दर्शवू. म्हणजेच खालील समीकरणावरून असे लक्षात येते की गुरुत्व त्वरण हे फक्त पृथ्वीच्या वस्तुमानावर व वस्तूंच्या उंचीवर अवलंबून आहे, पण त्याच्या वस्तूच्या वस्तुमानावर नाही. आपण मागे पाहिले होते की गॅलेरियोने सुद्धा हेच सांगितले. म्हणून वस्तू हलकी किंवा जड असेल तरीही ती खाली पडत असताना त्यामध्ये निर्माण होणारे त्वरण हे सारखेच असते. मित्रांनो, आपण या पाठाचा सविस्तरपणे अभ्यास करण्यासाठी या पाठाला दोन भागात विभागले आहे असे मी सुरुवातीला देखील सांगितले होते. मग या पहिल्या भागामध्ये आपण काय शिकलो हे आठवूया. सुरुवातीला आपण गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हे पाहिले, तसेच नंतर न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम पाहिला. यात आपण एक उदाहरण देखील सोडवले. नंतर पृथ्वीचे गुरुत्व व पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणजे काय याचा देखील आपण अभ्यास केला. मित्रांनो, आपण या पाठामध्ये गुरुत्वाकर्षणाचे नियम व काही संज्ञा पाहिल्या. आता पुढील अजून काही संज्ञा पाहण्यासाठी आपण दुसऱ्या पाठाकडे वळणार आहोत, पण तात्पुरत्या या पाठाची सांगता करूया. धन्यवाद.